मी माझ्या काही फ्रेंड्स लोकांसोबत काल रात्री निघालो मुंबईवरून फोंड्याला. मी आलो ह्या सर्कल सर्कलवरून मी टर्न मारला, तिकडे बस उभी होती या साईडला, इथे बस उभी होती आणि मी सर्कलला थांबलो. बस थांबली होती आणि मी पण थांबलो, तर मला वाटलं बस पॅसेंजर घेते तर मी निघून जातो. तर मी जस्ट फर्स्ट गेअरवर टाकून गेलो तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्स मला दिसली नव्हती. ॲम्ब्युलन्सवाला बोलतो की त्यांनी सायरन लावला होता पण सायरन लावला नव्हता. तर तो अचानकमध्ये आला आणि त्यांनी मला ठोकलं. त्याच्यामध्ये आमच्या दोघांची चुकी नाही आहे, माझं ते सांगणं आहे की आमच्या दोघांची चुकी नाही, बसमध्ये होती, तो नॅचरल गोष्टी घडल्या आणि तो झालं आहे ॲक्सिडेंट. हा असा प्लॅन जी आमच्या सगळ्या वर चढतालो चढटा आसा ह्या सर्कलाकडेन ती स्पिडीर येयली ती सायडीच्यान एम एस गाडी गाडी पळयली तेणें म्हाका. आनी म्हागे गाडी चडटा आसतना तो अकस्मात येयलो आनी ब्रेक मारपा तेणें डायरेक्ट आलेतीच मारली म्हाजेर आनी स्पिडीर येवन हांगा फुडें येवन थांबलो आनी पळयली तेणें गाडी येता ती हरशी तुमची गाडी आनी वयल्यान म्हाका सांगपण आसा तेजे कडेन डॉक्युमेंट बी कांय ना आनी हें तेंचे कडेन डॉक्युमेंट बीन कांय ना आनी पेपर दाखय दाखय हें ना तें ना तें ना तें ना करता. आणि गाडी पळयलोच त्यांनी आमची आता ती ॲम्ब्युलन्स गाडी पळयल्या आणि टर्नार स्पिडीर आणि त्याची बाहेर पावली गाडी चढ. ॲम्ब्युलन्सान कोण आशिल्लो? ॲम्ब्युलन्सान सिरियस पेशंट आयले, कॅन्सर पेशंट आयले आणि सिस्टर आयली आणि त्यांचे रिलेटिव्ह आयले. ते चेडू पळयता चेडू म्हणपाक डॉक्टर बसलो गाडयेत तेजो ते ॲम्ब्युलन्स हाडली आणि सुट्टी केल्यान बांबोळे जाले ऑलमोस्ट ती बांबोळे पावत येईल.